विरोधी पक्ष नेते माझे आपल्याला या मार्ग सांगायचं आहे सभागृहाच्या माध्यमातून. माननीय मुख्यमंत्र्यांकरता, माननीय उपमुख्यमंत्र्यांकरता औरंगाबाद या राज्यात नाही का, नागपूर या राज्यात नाही का? तुम्ही एक नया पैसा दिलाय, तुम्ही एक नया पैसा तुम्ही दिलेला नाही. माझा सवाल आहे सरकारला की काय मुंबई पुण्या इतकं मर्यादित केवळ तुमचं राज्य आहे का? सभापती महोदय, केंद्रानी जो काही आपल्याला जीएसटीचे पैसे द्यायला पाहिजे होते 22,000 कोटी रुपये दिले नाही, तरी आम्ही जास्त त्याच्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला नाही. काल आज 1 सप्टेंबर पासून केंद्राने त्याच्यामध्ये काय सांगितलं की आम्ही तुम्हाला पीपी किट देणार नाही, आम्ही व्हेंटिलेटर्स देणार नाही, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मास्क देणार नाही. का देणार नाही? देशाच्या जनतेच्या करता केंद्र सरकारची जबाबदारी नाही का? राज्य सरकारला काही नोटा छापायचा अधिकार आहे? तो केंद्राला आहे ना. मग केंद्र मात्र निवड टोळवा टोळवी करतंय हे आम्ही बोलणार नव्हतो, परंतु अध्यक्ष महोदय काही काही जण असं दाखवतात की त्यांचीच बाजू खरी आणि न बोललेल्यांचं कुणी त्या ठिकाणी ऐकून घेत नाही, आणि म्हणून हे रेकॉर्डवर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आणावं लागलं. आज 22,000 कोटी रुपये केंद्राने आपल्याला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत द्यायला पाहिजे होते, ते दिले गेलेले नाहीये. आज सगळीकडे आर्थिक परिस्थिती देशाची आणि वेगवेगळ्या राज्यांची बिकट आहे, त्याच्यातून आपण सगळ्यांचे पगार करतोय, त्याच्यातून गरीब माणसाला हे संजय गांधी निराधारण मी मगाशी सांगितलं त्या सगळ्या योजनांना निधी देण्याचं काम करतोय, त्याच्यातून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना त्याचे पण 29,000 कोटी रुपये मध्ये आपण त्या ठिकाणी मंजुरी आजच्या ह्याच्यामध्ये पुरवणी मागण्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि आज देखील आम्हाला कळतंय की महानगरपालिकांची सगळ्यांची मुंबई सारखी, पुण्यासारखी, नव्या मुंबई सारखी परिस्थिती नाहीये, आणि त्याच्याच करता आपण त्याच्यामध्ये काय निर्णय घेतला, आजचाच निर्णय 8 सप्टेंबर 2020, आजच तारीख 8 सप्टेंबर 2020, त्याच्यामध्ये नियोजन विभागाने निर्णय घेतला राज्यातील जिल्हा नियोजन समितीसाठी 9,800 कोटी रुपये ह्याची तरतूद आपण वर्षभरा करता केलेली होती, 33% निधी दिलेला आहे. आता 3,244 कोटी रुपये वितरित करतोय आणि त्याच्यातनं 50% निधी कोविड साठी खर्च करण्याच्या करता कालच्या कॅबिनेटने मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यातनं 1,617 कोटी रुपये मिळणार आहेत ना, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार आहे ना. कुठे काही अडचण असेल, नगर पंचायतीची असेल, नगरपालिकेची असेल, महानगरपालिकेची असेल, अ ब क काही महानगरपालिका आहेत अडचणीत आहेत, त्याच्याकरता हे पैसे उपलब्ध करून दिले. आणि मी आज सभागृहाला, सभागृहाच्या माध्यमातून आज राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की जरी आर्थिक चणचण असली तरी महाराष्ट्रातल्या जनतेला कोविडच्या पासून वाचवण्याच्या करता किती पैसे लागले तरी हे सरकार कमी पडणार नाही, अशा प्रकारची खात्री देखील अध्यक्ष महोदय, सभापती महोदय मी त्या ठिकाणी देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, शेवटी कुणी राज्यकर्ते असले तरी त्याच्यामध्ये ते असू द्यात, आम्ही असू द्यात, शेवटी माणसाचा जीव हा प्रत्येकाला महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळं नैसर्गिक संकट आलं कोकणावर, कोकणाला इंडिया केंद्र सरकारचे जे नॉर्म्स आहेत सभापती महोदय त्याच्या तिप्पट त्या ठिकाणी मदत करण्यात आली. नाही मदत झाली का? कोकणातल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी विचारा. त्याच्या संदर्भात विदर्भामध्ये परवा विजय वडेट्टीवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला कॅबिनेटमध्ये की गेल्या वेळेस जून महिन्यामध्ये कोल्हापूर, सांगली, साताराला जो पूर आलेला होता, सभापती महोदय तुम्हालाही माहितीये, तुम्ही पण फिरत होता त्या काळामध्ये, जशा प्रकारची मदत करण्यात आली तशीच मदत करा. ताबडतोब कॅबिनेटने तो निर्णय मान्य केला आणि तशा प्रकारची मदत केली, तातडीची मदत म्हणून 16 कोटी रुपये त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी तिकडे पाठवले. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची टीका करायची, देशाचे पंतप्रधान देखील दिल्लीमध्ये बसूनच त्या ठिकाणी व्हीसी घेतात ना, सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधतात ना, आणि तशाच पद्धतीनं वर्षा ठिकाणी बसून किंवा महापौर बंगल्यामध्ये बसून व्हीसी घेतली, ह्याच्यात बिघडलं काय? सगळीकडे आढावा घेऊन काय तुम्हाला पाहिजे, काय कमतरता आहे? अध्यक्ष महोदय, प्रत्येक विभागीय आयुक्ताला, प्रत्येक कलेक्टरला, प्रत्येक महानगरपालिकेच्या आयुक्तांना एवढे अधिकार दिलेले. आता विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की बाबा काही काही खासगी डॉक्टर, खासगी हॉस्पिटल काही आमच्या पेशंट लोकांना लुटण्याचं काम करतात,
त्याच्या संदर्भामध्ये एवढा अधिकार दिलाय की काही ठिकाणी तर एफआयआर ट्रस्टींवर दाखल करा म्हणून सांगितलं. अजिबात कुणाची आईगाई करू नका. या पद्धतीचा मेसेज देण्याचं काम आणि कृती करण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार करतंय. आणि तरी ठीक आहे, एवढ्या मोठ्या करोनाचं संकट असताना एखाद दुसरी घटना काही घडली असेल, परंतु ती लक्षात आणून दिल्यानंतर ताबडतोब त्याची नोंद घेण्यात आली आणि त्याच्यातनं कसं पुन्हा तसे पुनरावृत्ती होणार नाही, प्रत्येक त्या पेशंटला मदत कशी होईल याबद्दलचा प्रयत्न केला गेला.